नमस्कार, मी अतुल देसाई, संपादक संगोपन मासे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मी पुन्हा एकदा लगेचच आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज 1 फेब्रुवारी 2024 आजच्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प जो अंतरिम अर्थसंकल्प आहे हा सादर केलेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मला आज भाष्य करायचं आहे. खरं तर आज केंद्रीय अर्थसंकल्प असल्यामुळं बऱ्याच जणांच्या आशा अपेक्षा या बजेटमधून आपल्याला काय मिळणार आहे यावरती लागलेलं होतं. मी पहिल्यांदाच एक गोष्ट नमूद करतो की हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं राजकीय भाष्य इतर काही असू शकतील. मी या अर्थसंकल्पातील अंगणवाडी ह्या विषयावरती भाष्य करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. खरं तर आज ज्यावेळेला 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली, त्यानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती त्यांनी भाष्य केलं. हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळं आणि येत्या 2 महिन्यामध्येच निवडणुकीला केंद्र सरकार सामोरं जाणार असल्यामुळं त्याचा जो काही विषय आहे तो मांडला जाईल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच आजच्या या अर्थसंकल्पामध्ये काही व्हिजन देखील मांडण्यात आलेले आहेत. या व्हिजनमध्ये 2047 पर्यंत भारत हा विकसित देश असेल अशा पद्धतीची एक भूमिका या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली आहे. भारत विकसित होत असताना अत्याधुनिक विकास हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असेल अशा पद्धतीचं एक धोरण उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भानं निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प पुढे घेऊन गेलेल्या दिसून येतात. आता जो मुद्दा मला मांडायचा आहे तो खरं तर म्हणजे हे अर्थसंकल्प आहे म्हटल्यानंतर जशा वेगवेगळ्या समाज घटकांच्या अशा अपेक्षा होत्या तशाच अंगणवाडी सेविकांच्या देखील अशा अपेक्षा या बजेटकडून होत्या. त्यांनी विचारायला सुरुवात केली होती की ह्या बजेटमधून आम्हाला काय मिळणार आहे. खरं तर केंद्राचा अर्थसंकल्प संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प असल्यामुळं या अर्थसंकल्पातून अंगणवाडी सेविका अंगणवाडी यांच्यासाठी काही वेगळं तरतूद असेल, वेगळं काहीतरी भाष्य केलं जाईल अशा पद्धतीची अपेक्षा बिलकुलच नव्हती. पण सरप्रायझिंगली खरं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी एक भाष्य केलेलं आहे. ते भाष्य असं आहे की देशातील अंगणवाड्या या सक्षम करण्यात येणार असल्याचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. देशातल्या अंगणवाड्या सक्षम करणार याचा अर्थ काय आहे, त्याच्या अंतर्गत काही गोष्टी ज्या घडणार आहेत त्या नेमक्या काय असणार आहेत याचा उहापोह स्पष्टपणानं करणं या केंद्रीय अर्थसंकल्पात अपेक्षित नाही. मात्र ह्याच विधानावरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविकांचा जो संप सुरू होता तो जवळपास 2 महिने चालला आणि त्यानंतर तो स्थगित करण्यात आला. यामध्ये काही गोष्टी ज्या सांगण्यात आलेल्या होत्या, ज्या तडजोडींच्यावरती हा संप स्थगित करण्यात आला त्याची पूर्तता कशा पद्धतीनं होणार आहे हा एक मुद्दा तरी समोर येणारच आहे. परंतु त्यातल्याच अनुषंगानं येणारा हा जो विषय आहे की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री असं सांगतात की अंगणवाड्या देशातील अंगणवाडी केंद्र ही सक्षम करण्यात येणार आहेत, याचा अर्थच असा आहे की ह्या अंगणवाड्यांच्यामध्ये मूलभूत बदल होणार आहे. पण काय होतं की ज्यावेळेला आपण भौतिक सोयीसुविधांकडे लक्ष देतो त्यासोबतच अंगणवाडी सेविकांच्या अपेक्षा काय आहेत, तर त्यांच्या परवाच्या संपामध्ये सुद्धा ह्याच मागण्या होत्या की त्यांना वेतनश्रेणी लागू करा किंवा भरघोस मानधन वाढ करा, ग्रॅच्युटी लागू करा, मिनी अंगणवाड्या ज्या आहेत त्या पूर्ण अंगणवाड्यांमध्ये रूपांतरित करा. ह्या ज्या काही मागण्या आहेत यातल्या काही मागण्यांना आता पूर्तता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच एक भाग जो कालच्या व्हिडिओमध्ये होता की अंगणवाडी सेविकांना आता नवीन अँड्रॉइड मोबाईल मिळणार आहेत, या मोबाईलच्या माध्यमातून देखील त्यांचं काम सुखकर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पण ह्या प्रत्यक्ष काम करत असताना या बजेटचा अर्थार्थी संबंध डायरेक्टली न जोडता अप्रत्यक्षरित्या जरी बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000 अंगणवाडींना स्मार्ट अंगणवाडी बनवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये सुरू झालेला आहे. मात्र आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचार कमी करण्यावरती या सरकारचा जोर असेल आणि दुसरं मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स अशा पद्धतीचं भाष्य हे निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. या गोष्टी येत्या काही कालावधीमध्ये हे बघायला मिळणं अपेक्षित आहे, राज्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे.
की अंगणवाडी आणि अंगणवाडी केंद्रांचा विकास होत असताना, अंगणवाड्या सक्षम करत असताना, त्या केवळ भौतिक असू नये, भौतिक सक्षमीकरण असू नये, तर त्याच्यासोबतच अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या मान्य होणं देखील अपेक्षित आहे. म्हणजे एकीकडे महिला सक्षमीकरणावरती, महिला आरक्षणावरती जोर दिला जात असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्या 100% महिला आहेत, याच्यामध्ये कोणीही पुरुष नाही आहे, अशा या समाज घटकाकडे शासनानं आणखीन थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अंगणवाडी सक्षम करत असताना त्या बालस्नेही बनवण्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, आणि त्या बालस्नेही बनवणं म्हणजे केवळ भिंती रंगवणं असं नाही. सक्षमीकरणाचा अर्थ काय असला पाहिजे या दृष्टीनं ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळेला आज ज्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये ज्या वस्तू पुरवण्यात आल्या आणि त्या अंगणवाड्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामध्ये एकीकडं MSEB ची लाईट वेगवेगळ्या ठिकाणी लोडशेडिंगमुळे बंद असते, अशा वेळेला ह्या अंगणवाड्या पूर्णतः स्वयंपूर्ण बनाव्यात ह्यासाठी सोलार विद्युत यंत्रणा उभारण्यात आली. पण दिसतंय असं की ह्यातल्या बऱ्याचशा यंत्रणा आजही नादुरुस्त आहेत, काही बिघाड होत आहेत. दुसरीकडं असं दिसतंय की MSEB ची ही जी लाईट आहे ही लाईट सुद्धा सुरू आहे. जर आपण स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असेल, एकीकडं वीज कमी प्रमाणात आहे राज्याकडं, अशा परिस्थितीमध्ये दोन विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणा जर काम करणार असतील, तर मग ह्या सोलार विद्युत यंत्रणा देऊन उपयोग काय झाला हा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला सक्षमीकरणाचा विषय येतो त्यावेळेला त्या स्वयंपूर्ण असतील आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणानं होईल या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी जो मुद्दा मांडला की भ्रष्टाचार कमी करण्याकडे शासनाचं लक्ष आहे, असं करत असताना ज्यावेळेला ह्या सक्षमीकरणाचा विषय येतो त्यावेळेला ह्यातले काही मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांच्यावरती ॲटोमॅटिकली फोकस करणं गरजेचं बनून जातं. जसं हा विषय पूर्वप्राथमिक शिक्षणाचा असल्यामुळं हा विषय 3 ते 6 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाशी संबंधित असल्यामुळं, ह्या केंद्रांमध्ये ही बालकं येत असल्यामुळं हे जे केंद्र आहेत ही केंद्र बालस्नेही बनणं, यातल्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या बालस्नेही बालकेंद्रित बनणं ह्या दृष्टीनं देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही नेहमी या गोष्टीवरती भर देत असतो की बालक या विषयावरती आपण ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला फक्त त्या बालकांचा संबंध येत नाही, तर त्या बालकाच्या भोवती असणारं जे परिघ आहे या परिघाचा विचार करण्याची आवश्यकता असते. या परिघामध्ये असणारे जे काही कर्मचारी असतील, पालक असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता असते. आणि आज ज्यावेळेला आपण अंगणवाडी या विषयावरती बोलतो आहोत, तर त्यावेळेला अंगणवाडी सेविकांच्या मागण्या, त्यांचा संप, त्यांच्या ज्या काही तडजोडी करण्यात आलेल्या आहेत त्याची पूर्तता, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, या सगळ्या गोष्टींचा डायरेक्टली संबंध ह्या अनुषंगानं आपल्याला विचार करावा लागणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी केंद्र ही सक्षम करणार असल्याची भूमिका घेतली असल्यामुळे साहजिकच आहे की त्याचं रिप्लिकेशन हे राज्याच्या बजेटवरती होणं अपेक्षित आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याचं सविस्तर विश्लेषण करणं, याच्यामध्ये सक्षमीकरणाच्या भूमिका काय असणार आहेत, केवळ स्मार्ट अंगणवाडी किटसारख्या योजना ज्याच्यातून केवळ भौतिक काही वस्तू देणं, इथंपर्यंतच ह्या गोष्टी मर्यादित असून अंगणवाड्या सक्षम होणार नाहीत, तर त्या दृष्टीनं त्याचं सविस्तर विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. सक्षम अंगणवाडी करत असताना अंगणवाडीतले कर्मचारी देखील तितकेच सक्षम असले पाहिजेत, ते त्यांच्याकडं परिपूर्ण नॉलेज असलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजेत, त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. मोबाईल वापरण्यासाठी नवीन मोबाईल दिले गेलेले आहेत, पण ते मोबाईल कशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह देखील करणं गरजेचं आहे. भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देत असताना स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये अनेक गोष्टींचा समाविष्ट करण्यात आला, जसं की ह्या अंगणवाडींना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि मुलांना ई लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळावं यासाठी LED TV दिले गेले, सोलार लाईट सिस्टीमच्या माध्यमातून लाईट दिली गेली, रंगकाम व्यवस्थित केलं गेलं, त्यांच्यासाठी वेगवेगळे तक्ते केले गेले, मुलांना बसण्यासाठीच्या बैठक व्यवस्था केल्या गेल्या, हँडवॉशसारखे काही वस्तू दिल्या गेल्या की ज्याच्यामुळे स्वच्छता दूत निर्माण व्हावेत या बालकांच्यामधून, अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही वस्तू दिल्या गेल्या. परंतु त्या सगळ्या वस्तू खरेदी करत असताना त्या व्यवस्थितपणानं पोहोचलेल्या आहेत का, त्या ज्या ज्या वेळेला नादुरुस्त होतील त्या त्या वेळेला त्याचं रिपेअर वर्क असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, हे ठेवण्याची व्यवस्था केली गेलेली आहे का,
तर आज आपल्याला ज्यावेळेला आपण ग्रासरूटला बघतो आहोत त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत दुरावस्थेत असलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी चांगल्या चालू आहेत, त्या खरोखर आहेत त्या आहेत, पण बऱ्याच ठिकाणी त्या बंद आहेत. त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या खरेदी केल्या गेल्या आयुक्तालय स्तरावरून, पण त्याचा खाली जिल्हा तालुका गाव पातळीपर्यंत कोणतीही माहिती दिली गेली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचे उद्दिष्ट चांगलं असताना सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असताना अनेक अडचणी निर्माण आलेल्या दिसून येतात. आणि ह्यातून हा सगळा उद्देश जो आहे तो सफल झालेला नाही आहे असंच एका अर्थानं म्हणावं लागेल. ज्यावेळेला एखादी यंत्रणा सक्षम करायची आहे, स्वयंपूर्ण करायची आहे असं ज्यावेळेला मत मांडलं जातं, तर त्यावेळेला बजेटिंग देखील खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यामध्ये सामाजिक उत्तरदायित्व देखील महत्त्वाचा भाग असतो, कारण शेवटी हा सगळा पैसा हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या करातून आलेल्या पैशातून या सगळ्या यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असतात. आणि त्यामुळे याचा सगळ्याचा विचार करून ती अकाउंटेबिलिटी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्याचं मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि जो पैसा खर्च केला गेलेला आहे तो खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचेल आणि त्याचा लाभ ह्या मुलांना होईल आणि ही मुलं पूर्वप्राथमिक शिक्षणातून शिक्षणाची गोडी निर्माण होऊन तिकडं ती कशी आकर्षित होतील, यातून पुढं बालविवाह थांबण्यासाठीचे प्रयत्न पुढं केले जाणं अपेक्षित असतं, बालमजुरीचा विषय असतो, बालभिक्षेकऱ्यांचा विषय असतो, शाळेची आवड निर्माण होणं, शाळेसाठी आनंददायी वातावरण निर्माण होणं, शाळेची ओढ निर्माण होणं, शिक्षणाची आस लागणं, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं पूर्वप्राथमिक शिक्षण हा पाया आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला समाजीकरणाची जी प्रक्रिया आहे त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणून अंगणवाडी केंद्रांना बघितलं पाहिजे. आणि ह्या अंगणवाडी केंद्रांना सक्षम करत असताना केवळ भौतिक सुविधा नाही तर तिथले कर्मचारी प्रशिक्षित करणं असेल, त्यांना योग्य प्रमाणामध्ये सोयीसवलती उपलब्ध करून देणं असेल. आज देखील त्यांच्यासाठी एच आर पॉलिसी स्ट्रॉंग करण्याची आवश्यकता आहे. त्यांना रजा किती मिळतात त्या रजा योग्य पद्धतीनं देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडं असणारा कामाचा व्याप विचारात घेणं आवश्यकता आहे. या सगळ्या एकंदरीत विचारात घेता, त्यांच्या कामाचा लोड विचारात घेता, त्यांना मिळणारं मानधन देखील वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण एकीकडं आपण बघतो आहोत की 1 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ दिला असल्याचं आत्ताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीनं काम करत आहेत, जितक्या वेगवेगळ्या भूमिका त्या वठवत आहेत, अशा वेळेला त्यांना मिळणारं मानधन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्याची देखील आवश्यकता आहे. कारण एकीकडं मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असताना दुसरीकडं यातल्या बऱ्याचशा अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या एकल पालक आहेत, त्यांची मुलं त्यांच्यावरती अवलंबून आहेत, त्यांचे सासू सासरे किंवा आई वडील त्यांच्यावरती अवलंबून आहेत. या सगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून देखील त्या जर सक्षम असतील, त्या जर स्वयंपूर्ण असतील, तर साहजिकच आहे त्यांचा या अंगणवाडीतल्या मुलांना सक्षम करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो अधिक उत्स्फूर्तपणानं पुढे येऊ शकतो. याचा देखील विचार करून अंगणवाडी सक्षमीकरणाच्या या एका वाक्यावरती त्याचं विश्लेषण करून संपूर्ण अंगणवाडी आणि त्याच्या सोबत असणाऱ्या सगळ्या यंत्रणा यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता मला मांडाविषयी वाटते. हा आत्ता जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे, या अर्थसंकल्पाला कशा पद्धतीनं पुढं राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं रिप्लिकेशन येणार आहे, राज्याचा अर्थसंकल्प कशा पद्धतीनं याकडे बघणार आहे, कारण केंद्राचा वाटा 60%, राज्याचा वाटा 40% अशी काही विभागणी देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे केंद्राचा हिस्सा जसा येतो तसाच राज्याचा देखील वाटा असतो. आणि एकंदरीत कोणतीही योजना ही योग्य पद्धतीनं पुढं जायची असेल, त्याचं जे फळ आहे ते प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत मिळून ते लाभार्थी योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये समाविष्ट होण्याच्या दृष्टीनं त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. आम्ही आपल्यापर्यंत ही सगळी विषय घेऊन येतो आहोत, याच्यातली फोड करून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच करतो आहोत, कारण या सगळ्यातून शेवटी जनतेच्या पैशातून निर्माण झालेल्या या यंत्रणा योग्य पद्धतीनं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात हाच आपला उद्देश असतो. आजचा हा विषय कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा विषय शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.